एसटीचा भयंकर अपघात, दुचाकीवाल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी पलटी, एकाचा मृत्यू. एसटी महामंडळाची ही बस पुण्याहून सासवडकडे येत असताना मोटरसायकल आणि बस यांच्यात धडक झाली. बस चालकाने टू व्हीलर चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी ही बस देखील पलटी झाली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना यश आलंय. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमध्ये 29 प्रवाशी होते. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाची बस पलटी झाली असून यामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ टू व्हीलर आणि एसटी बसचा हा अपघात झाला. एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.